स्वतः एक चांगले क्रिकेटर आहेत, त्यांनी पुरस्कृत केलेला संघ या स्पर्धेच्या सेमीफायनल मध्ये दाखल झाला, त्यामुळे कैलास पाटील तुमचे अभिनंदन. षटकाराने आगाज केला, हरीश केनेची हिस्त खासियत आहे. कमी चेंडू जास्त धावा, हाई चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळतात, आउटफील्ड फास्ट आहे, चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर, षटकारानंतर आलाय चौकार हरीश केनेच्या बॅटमधून. चिकन गर्जाने 40 प्लस चा विचार केला तर हरीश केने आणि विक्रम भोईरची चर्चा सातत्याने 40 प्लस मध्ये. हे असे खेळाडू आहेत कधी धावांची गती ते वाढू शकतात, आणि मधल्या फळीमध्ये आपण पाहिलं श्रीकांत, राम, नरेंद्र, हे असे खेळाडू आहेत ते कधी संघ अडचणी असल्यानंतर कामगिरी चांगली करतात. इथेही फटका चांगला आहे, धावाई चार मिळतील. हरीश केनेला थांबवणं थोडस कठीण झालंय. गोलंदाज प्रवीण पाटीलला येतोय चौकार. रेग्युलर क्रिकेट भरपूर खेळला, आता 40 प्लस खेळतोय. शहरी 40 प्लस मध्ये सुद्धा या खेळाडूला भरपूर मागणी आहे, त्याचं कारण अष्टपैलू खेळाडू आहे. सुरुवात दमदार केली, ऑप्शनच्या थोडेसे बाहेर उभे राहतात, आणि आता चेंडूला पाठवून दिलंय एक्स्ट्रा कव्हरेजच्या दिशेने सीमारेषेच्या बाहेर. धावा आणि फक्त धावा तुम्हाला पाहायला मिळतात या मॅच मध्ये. चौकार सुरुवात हरीश केने, यासाठी बाळू पाटीलने त्यांना नाव दिलंय ना बकासूर, तशीच बॅटिंग ते करतात. बॅकफुटला गेले, जागा बनवली पॉइंटच्या वरून, आउटफील्ड फास्ट आहे, चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. हरीश केनेच्या बॅट मधून आलाय सलग चौथा चौकार, आणि त्यानंतर बघा थोडस हस्त आंदोलन करत असताना प्रवीण पाटील सोबत. काय बॅटिंग, पाच चेंडू मध्ये 22. राम सुद्धा पाहतायत ना काय हायलाइट सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये, असं वाटत नाही की मॅच सुरू आहे ज्या पद्धतीने बॅटिंग करतात हरीश. प्रश्न पडलाय, विकेट घ्यावी लागेल संघ 40 प्लस ला. हरीशची ऑन साइड ला खेळायचा प्रयत्न, पायचीचा स्ट्रॉंग अपील, आणि फरजदास हरीश केने बॅक टू द पॅवेलियन. जबरदस्त होती, मात्र उत्तरही दिले नाही. प्रवीण पाटील सुद्धा कच्च्या केलेचा गुरु नाहीये, त्यांनी भरपूर क्रिकेट खेळलेलं आहे. त्यांनी प्रवीणला आपण सांगितलं हरीशला की आता भरपूर झालं, तुलाही मैदानाच्या बाहेर जावं लागेल. भावना विनोद पाटील यांच्या बघा, या विकेटसाठी 500 रुपयाचं कॅश प्राईज आहे प्रवीणसाठी. क्या बात आहे भावनाताईंनी, बघा एटीएम आपला खुला केलाय. विनोद पाटील यांच्या पत्नी आणि त्यांनी सांगितलं ज्यावेळी विनोद पाटील बॅटिंग नाही देईल त्यांच्यासाठी षटकारासाठी तब्बल 2000 रुपयाचं कॅश प्राईज प्रत्येक षटकाराला असेल. नाही महिलांचाही सपोर्ट भरपूर आहे संदर्भच्या खेळाडूंना आपण पाहतोय. प्रत्येक आपण पाहिलं तर गिरीश पाटील यांच्या मातोश्रींचा मी उल्लेख करेल, नेहमी ते क्रिकेटला सपोर्ट करत असतात. शशांक पाटील, गिरीश पाटील यांच्या मातोश्री सातत्याने क्रिकेट ते पाहतात, युट्यूबच्या माध्यमातून घर बसल्या स्पर्धा एन्जॉय करतात. मग इथे विकेट मिळाली, हरीश केने थोडेसे नाराज दिसतायत, मग चेंडूने बाउन्स थोडासा कमी घेतला, त्यामुळे ते पायचीच्या स्वरूपात बाद झालेत. 22 वरती एक विकेट गेले. बघा रणजित संते यांची प्रचंड मेहनत, अध्यक्ष चषक सुद्धा राहिलेली आहे, आणि संपूर्ण आमच्या असोसिएशनचं मी कौतुक करेल, 40 प्लस संघटनेचं. प्रत्येकाला जी जिम्मेदारी दिली होती प्रत्येकाने जिम्मेदारी, उपाध्यक्ष प्रकाश म्हात्रे असतील, मोठा गावचे प्रमोदजी मडवी असतील, खजिनदार
मुतीराम पाटील खास करून नागावरनं सातत्याने पाच रात्र ते सातत्याने इथे उपस्थित, त्यांना तुम्ही पाहताय. महेंद्र म्हात्रे सचिव अमहाराम मंडळे असतील, भीमचंद्र काळन असतील, हनुमान पाटील यांचा मी उल्लेख करेल. अरे प्रत्येकाने या मेहनत घेतलेली आहे, मात्र इथे विकेट महत्वाची मिळेली आहे. या मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण होऊ शकतो, इथून धावांची गती थांबू शकते. चिकनकर फोटीप्लाची आणि 22 जरी आले असतील इथून कमबॅक करण्याची ताकद ठेवतो, कारण की मागच्या वर्षीचा अध्यक्ष चषकचा चॅम्पियन संघ आहे सिंधप. लो फुलटॉस होता, कार्पेटच्या सायनिक घेत आहेत, वाईडी स्ट्रॉंगर बनवून क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. मधू तिथे आहेत, दुसरी धाव मिळणार नाहीये. मधूची चांगली फिल्डिंग आहे, त्याच्याकडे अॅक्युरेट फेकी आहे, फोरम स्ट्रॉंग आहेत त्याचे भरपूर, त्या अॅक्युरेट फेकी तो करतो. एकच रन्स मिळाले 23, नरेंद्रने एका धावेने खाते उघडले. ज्या प्रकारे देसाई 40+ विरुद्ध चिकनगर सुद्धा मॅच झाली तेव्हाही हरेशने 3 षटकार मारले, मात्र त्यानंतर हरेशला साई म्हात्रेने फॉलो थ्रू मध्ये झेल टिपत असताना बाद केलं. आज मात्र हरेश पायचीच्या स्वरूपात बाद झाले, मात्र थोडेसे नाराज दिसत आहेत, कारण चेंडूने कदाचित बाउन्स कमी घेतला, चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहिला. विनोद पाडी यांना बघा, भावना पाडी यांच्या प्रत्येक विकेटला 2000 रुपयांचा कॅश प्राइज आहे. आता मजा येईल या मॅच मध्ये, कारण 23 धावा झालेत. तिसऱ्या क्रमांकामध्ये बॅटिंग करण्यासाठी जगदीश केने आलेत, नौकऱ्याचे बॅटर आहेत. बॅकफुटला गेले, पंच करायचं होतं, पंच सांगतायत ऑप्शनच्या भरपूर बाहेर आहे. आणि जेव्हा जेव्हा डावखुराताचे बॅटर आलेत तेव्हा तेव्हा विनोद पाटीलने डावखुराताच्या बॅटरला नेहमीच शांत ठेवले. बघा आज ते चित्र तुम्हाला पाहायला मिळेल, कारण आज खऱ्या अर्थाने गरज आहे. पहिल्या षटकात 22 आलेत, पहिली मॅच उंबारली 40+ संघाने जिंकली, तो संघ या स्पर्धेच्या सुपर 4 मध्ये क्वालिफाय झालाय 32 संघांमधनं. कमीत कमी उंबारली गावामध्ये एक ट्रॉफी एक बाईक आता जाईल. विनोद ऑन साइड लगेच होता, आपण बघतोय चेंडू व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नाही. डिपेस्ट कवरेजर मध्ये अरविंद पाटील आहेत, थोडासा वेग घेत आहेत. पहिल्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर अरविंद पाटील यांचा झेल सुद्धा भरपूर व्हायरल झाला होता, खूप चांगला झेल त्याने टिपला होता. 40+ ग्रुपमध्ये सुद्धा तो व्हिडिओ आला होता, आणि त्यांचा जजमेंट चांगला आहे. अरविंद पाटील भरपूर वर्ष क्रिकेट खेळले आहेत आणि फिल्डिंगचा स्टँडर्ड अरविंद पाटील यांनी नेहमीच जपलेला आहे. अशोक त्यामुळे त्यांच्याकडनं फारशा चुकीच्या अपेक्षा बाळगत नाहीये संघ. 40+ 2 रन्स इथेही मिळाले, धावसंख्या 26 वरती पोहोचली. टॉस जिंकल्यानंतर गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला पाटील 11 संघ 40+ टीमने. सर्वच पाटील खेळाडू या संघामध्ये तुम्हाला पाहायला मिळतात. इथे 1 रन्स मिळाले. प्रेक्षीने मॅच सुद्धा आज रात्री तुम्हाला पाहायला मिळणार आहे. ऋषी पाटील वर्सेस भाविक विकास म्हात्रे विरुद्ध ऋषी अर्जुनभाई पाटील, अशी एक प्रेक्षीय मॅच आज तुम्हाला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल. जी मॅच मागच्याही वर्षी झाली होती आणि याही वर्षी पाहायला मिळेल. एका बाजूला ग्रामीण 40+, एका बाजूला शहरी 40+, ही एक प्रेक्षणीय मॅच आहे. म्हणजे दोन प्रेक्षणीय मॅचेस बाळू पाटील आज प्रेक्षकांना पाहायला मिळतील. बॅकफुटला गेले, पंच करायचा होता. सुरेश पाटील तिथे आहे, जबरदस्त फिल्डिंग. मी मागाशीच उल्लेख केला फिल्डिंगचा स्टँडर्ड संघ 40+ जे खेळाडू आहेत आणि जवळजवळ 45-50+ चे खेळाडू या संघामध्ये आहेत आणि त्यांनी फिल्डिंगचा दर्जा नेहमी जपला. बघा हरेश केने सुद्धा त्यांचं कौतुक करत आहेत, कारण जवळजवळ हा चौकारी गेला असता सुरेश पाटील तिथे होते. खूप चांगली फिल्डिंग केली, 1 रन्सने धावसंख्या पुढे सरकली ती 28 वरती. दुसरा षटक मार्ग असते, 4 षटकांची मॅचेस आहेत लक्षात घ्या. 20 मिनिटाचा अवधी तुमच्याकडे. जगदीश स्ट्राइक एंडला येत आहेत, जगदीशला प्रमोट केले तिसऱ्या क्रमांकावरती. हलक्या हाताने खेळत आहे, जास्त ताकद वापरली नाहीये. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे, जजमेंट चांगला आहे. क्षेत्ररक्षक तिथे होते सतीश पाटील, कोणती चूक करत नाहीये. विनोद पाटीलच्या खात्यामध्ये पहिली विकेट, त्यामुळे भावनाताईंकडनं 2000 रुपयांचं कॅश प्राइज या विकेटसाठी. नंतर 4 षटकांची रेग्युलरची फर्स्ट सेमी फायनल मॅच पाहायला मिळेल तुम्हाला. त्यानंतर नावाली विरुद्ध कोळेगाव 40+ पुन्हा मॅच पाहायला मिळेल. लक्षात घ्या, कोणत्याही प्रकारची ऍडजस्टमेंट नसेल, त्यामुळे खेळाडूंनी वेळेवर उपस्थित राहा प्लीज. महत्वाची सूचना आहे, 27 धावा झाल्यात. बघा कमबॅक केलाय विनोद पाटीलने पहिल्या षटकात, 22 आल्यानंतर 5 धावा विनोद पाटीलने आता दिले आहेत आणि कॅप्टन भूमिका ते बजावत आहेत.
एक सिंगल इथे मिळाली आहे. षटक खूप चांगलं आहे आपल्याला पाहायला मिळतंय. 29 धावा झाल्यात. षटक संपलेलं आहे. दोन षटकाचा खेळ संपला. धावसंख्या 29. 7 धावा इथे खर्च केलेत. पहिल्या षटकात 22, या षटकात 7. विनोद पाटील पाणी पाण्याची मागणी केली. स्कोर मला वाटतं विचारत आहे. पाण्याची मागणी केली, पाणी घेऊन जायचंय. पाण्याची मागणी करण्यात आलेली आहे. चेक तर संदप, आपण ज्या महिला आहेत संदप गावच्या, त्यांनी देखील भाईंसाठी केक आणलेला आहे आणि तो केक देखील आता कटिंग केला जात. नितीन, एक चांगली संकल्पना संदप महिला वर्गाच्या माध्यमातून. बघा, पाण्याची मागणी केली, जरा पाणी घेऊन जायचं लवकर. नो बॅक टू क्रिकेट. नितीन, धन्यवाद. नक्कीच, भरपूर संख्येने आज महिला वर्ग, त्यानंतर भाईंचा मित्र परिवार, मात्र एक प्रेक्षणीय मॅच. विकास मात्रे ग्रुप विरुद्ध अर्जुन पाटील ग्रुप अशी एक प्रेक्षणीय मॅच. तब्बल 12,000 रुपयाची मॅच. या महिलांना बघू शकाल. वाढदिवस साजरा करत असताना आपल्या स्क्रीनवरती संदप गावातील काही महिला आहेत आणि वाढदिवस भाईंचा साजरा केला होते. पहिल्यांदाच नक्कीच. मागच्या वर्षीचा चॅम्पियन संघ आहे प्रसर संदप संघ. त्यामुळे विनोदने कदाचित विचार केला, मी कॅप्टन आहे, पहिल्या षटकात 22 गेल्यात, मला कमबॅक करायचंय. विनोदने फक्त 7 रन्स दिलेत आणि आता इथून आपण पाहिलं तर गिरीश पाटील सुद्धा एक षटक फेकू शकतात. एसपीचं षटक एक बॅलन्स आहे. तुम्ही इथून संदप 40+ संघ कमबॅक करू शकतो प्रसर, काय सांगाल? हो, डेफिनेटली. याच्यातील मात्र संघाने आपण बघितलं की पहिल्या षटकात तब्बल 22 धावा आल्यानंतर सुद्धा ज्याप्रमाणे कमबॅक तीन वर्ष सलग ही स्पर्धा जिंकली संद 40+ ने. गिरीश गोलंदाजी मार्कवर, लो फुल टॉच चेंडू होता, कार्पेटच्या सायने खेळत आहे. क्षेत्ररक्षक वाडी स्ट्रॉंग ऑन वन, सुभाष वेगाने आलेत. फिल्डिंग थोडीशी खराब आहे, बॅकअप चांगला आहे. 2 रन्स इथे पूर्ण केलेत. बघायचं नरेंद्र तिसरी रन घेतील का. रनआउटचा धोका आहे. नरेंद्रची विकेट जरूर धोक्यात वाटवती, मात्र 3 धावा इथे वेगाने पूर्ण केल्या. चांगली रनिंग तुम्हाला पाहायला मिळते. एक एक रन्स महत्वाची आता चिकनकर 40+ संघासाठी. 3 ने धावसंख्या पुढे सरकली होती. अशोक आम्हाला सांगतात 32 वरती. पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर तातिली संघाने खूप चांगला खेळ केला होता असं वाटवतं. धावा चेस होतील, मात्र तिथे प्रमोद मडवीने एक चूक केली. व्हाईट बॉल प्रमोद मडवीने छेडछाडी केली आणि तिथून मॅचला खऱ्या अर्थाने कलाटणी मिळाली. खरी प्रमोद मडवी यांच्याकडे आत्मविश्वास होता की आम्ही मॅच टर्न करू. सर, या स्पर्धेसाठी आपण पाहतोया दातिलूचे जे आता त्यांना तुम्ही खेळताना पाहिलं, काय क्लास फटके. ज्यावेळी मनोज खंडाळे बॅटिंग करत होते, सुभाष पाटीलने भरपूर त्यांचं कौतुक केलं आणि मनोज खंडाळे यांच्या माध्यमातून या स्पर्धेच्या उत्कृष्ट फलंदाजीसाठी बायसिकल सुद्धा आपल्याला पुरस्कृत करण्यात आले. त्यामुळे मनोज खंडाळे त्यांना आम्ही धन्यवाद देऊ. दातिलूचे हा चांगला चेंडू होता. स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळत आहेत. 1 रन्स वेगाने पूर्ण केले. दुसरीचा प्रयत्न चालवलाय. 2 धावा इथे पूर्ण आल्यात. थ्रो फेकी खराब आहे, बॅकअप झालेला आहे. आता आउटफील्ड फास्ट आहे. सुरेश पाटील वेगाने धावत आहेत. आता चेंडू वाढवत यश मिळाले. 4 धावा धावून घेतल्यात. बघा, बॅकअप तुम्ही ज्यावेळी देता थोडस लांब बॅकअप देणं गरजेचं आहे. म्हणजे 2 होत्या, तिथे 4 मिळाल्या. सतीश पाटील सुद्धा पाहतायत एक्झॅक्टली काय घडलं. सुदीप फुटाणीचे आगमन झालेलं, त्याचे हार्दिक स्वागत. रेग्युलरची मॅच, सेमीफायनलची मॅच, रेग्युलरची पहिली सेमीफायनल. जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटे विरुद्ध जय गणेश घारिवली या 2 संघांमध्ये. चला, घारिवलीचे कॅप्टन आपण रिपोर्टिंग करायचे. ऋषीने जो जबरदस्त गोलंदाजी केली आहे. प्रसाद 2 मॅचेसचा आपण विचार केला तर 9 धावांचं षटक सुद्धा त्याने फेकलेलं आहे आणि ते कमबॅक म्हणून षटक ठरलं त्या मॅच मध्ये. ज्यावेळी ते पडले टीमच्या विरुद्ध खेळत होते, स्वप्नील संघाच्या विरुद्ध, त्यावेळी ऋषीचं षटक सर्वांच्याच लक्षात राहिलं. ज्या षटकात त्याने स्लॉगवरच्या षटकामध्ये फक्त 9 रन्स दिल्या होत्या. गिरीश गोलंदाजी मार्कवर, इथे पंचांचा व्हाइट बॉलचा इशारा आला. ऑप्शनच्या थोडस बाहेर चेंडू होता. 1 ने धावसंख्या पुढे सरकेल. अशोक आम्हाला सांगता येते 37-37. मला वाटतं विक्रम भोईर आज नाहीये संघामध्ये. कदाचित प्रीमियर लीग ते खेळत आहेत प्रसाद सर, कल्याण प्रीमियर लीग. तर मी त्यांची कमी भासू शकते या मॅच मध्ये. चिकनगरला इथे मात्र सॉफ्टेनचा वापर केलाय. नरेंद्रला माहितीये मागे फलंदाज फारसे चांगले नाहीत, त्यामुळे कदाचित इथे मधुने काय केलंय. यस नो, यस नो. रनआउटचा धोका आहे.
मध्ये अखेर दोन धावा इथे पूर्ण केल्या. संदर्भ संघ एक्झॅक्टली करतोय काय, कारण इथून तुम्हाला कमबॅक करण्याची नामी संधी आली हरेश बाद झाल्यानंतर. त्यामुळे एक एक रन्स तुमच्यासाठी महत्वाचे आणि 40+ क्रिकेट ज्यावेळी तुम्ही प्रसाद सर खेळताय कंपल्सरी जेसी काय, रेग्युलर मध्ये तो नियम नाहीये. त्यामुळे 40+ मध्ये तुम्हाला एक एक रन महत्वाची भरपूर. दोन्ही धावा पुढे सरकले ते 39 वरती. नरेंद्र थोडीशी थकान महसूस करतायत, राम पाटील थोडीशी चर्चा करतायत. ज्या प्रकारे अशोकने उल्लेख केला, या स्पर्धेतील सर्वाधिक धावा कुठल्याचा विक्रम आपण पाहिला तर कोळेगाव संघाने केलाय. 90 धावा या स्पर्धेत सर्वाधिक धावा आहेत. आज ते टीमच्या विरुद्ध त्याने कुठल्या होत्या आणि रेग्युलरचा आपण विचार केला तर मेडन षटक आपण पाहिलं तर रवींद्र संतेचे आणि हॅट्रिक आपण पाहिली तर चायनाची आपल्याला पाहायला मिळते. रिव्हर्सच्या माध्यमातला फटका चांगला आहे. थर्डमॅनला क्षेत्ररक्षक आहे, स्वतः कॅप्टन कुल विनोद तिथे आहेत. त्यामुळे एकापेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. एकने धावसंख्या पुढे सरकली होती 40 वरती. 22 धावा प्रवीणच्या षटकामध्ये गेल्यानंतर चांगला कमबॅक केलाय आतापर्यंत. गिरीश पाटील यांचं कौतुक करेल. 5 चेंडू मध्ये त्यांनी 11 धावा केल्या, त्यात थोडीशी मिस फिल्डिंग सुद्धा आहे शशिकांत पाटील. कारण फिल्डिंग तुम्हाला चांगली करावी लागेल, कारण फिल्डिंगसाठीच खऱ्या अर्थाने संदर्भ संघ जाणला जातो. कारण फिल्डिंगचा स्टँडर्ड त्यांनी नेहमीच जपलेला आहे. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू आहे. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल. रेग्युलरची मॅच, फर्स्ट सेमी फायनल, काटई विरुद्ध घारिवली. हा चेंडू चांगला होता. गिरीश थोडेसे नाराज आहेत, गिरीश पाडी यांना माहिती आहे ना एस्ट्रिक्शन चांगलं होत नाहीये, त्यामुळे थोडेसे ते नाराज दिसत आहेत. 3 षटकाचा खेळ समाप. धावपळकार धावा आहेत त्या चिकनकर 40+ संघाच्या. 40 6 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. कदाचित खेळाडू कक्षामध्ये प्रसाद सर विक्रम भोईरची वाट पाहिली जाते, मात्र विक्रम भोईर मला वाटत नाही अजूनही ते इथे दाखल झाले. त्यामुळे इथून नामी संधी आहे. संदर्भ 40+ संघाने मागच्या वर्षी त्यांनी ही स्पर्धा जिंकली होती. अध्यक्ष चषक उत्कृष्ट फलंदाज सुभाष पाटील होते, त्यांनी 100 गाठली होती. हे विसरून चालले, चला स्पीडअप करा. संदर्भ टीम फिल्डिंग लगेच लावायची आहे. पाणी हवंय का? जबरदस्त स्पर्धा. खरी आताच 2 षटकांतर तुम्ही जलपान केलं होतं, त्यामुळे पंचांना विनंती असेल 2 बॉटल्स आपल्याकडेही ठेवल्या तरी चालतील, जेणेकरून आपला वेळ वाया जाणार नाहीये. अध्यक्ष चषक 2024 GTC माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली. ते क्लिअरिटी विथ क्वालिटी तुम्हाला पाहायला मिळते. जय दुर्गा माता क्रिकेट संघ 40+, जय दुर्गा माता क्रिकेट संघ रेग्युलर काटई, ग्रामस्थ मंडळ काटई आणि 40+ ग्रामीण क्रिकेट असोसिएशन कल्याण डोंबिवली सह आयोजकाच्या भूमिकेत आहेत. आमचे सर्व उपाध्यक्ष असतील, खजिनदार असतील, त्यांचे कौतुक करेल. त्यांनी प्रचंड मेहनत केली आणि कोणती स्पर्धा प्रसाद सर म्हटल्यानंतर एका दोघांचं काम नाहीये. ती स्पर्धा यशस्वी करण्यासाठी संपूर्ण टीम वर्क खूप महत्वाचं आणि खूप चांगला टीम वर्क. अर्जुनभाई पाटील अध्यक्ष, त्यांचं मी कौतुक करेल. आणि त्यांच्या संपूर्ण राजू म्हात्रे असतील, बाराम भंडारे असतील, सर्वच त्यांच्या टीमचं मी कौतुक करेल या स्पर्धेच्या माध्यमातून. लो फुलटॉस चेंडू होता, कार्पेटच्या सायने केले. सुभाष पाटील आलेत गोलंदाजी करण्यासाठी. मधू एकदम इझी येत आहेत, बघा त्यांना माहिती दुसरी धाव मिळणार नाहीये. एक धाव संख्या पुढे सरकली 41. आज भाईंचा वाढदिवस आणि आपण पाहतोय, खास करून काटई, घारिवली, संदप, उसारगर या 4 गावातील ज्या विधवा महिला आहेत त्यांच्यासाठी साड्या वाटपचा कार्यक्रम सुद्धा आपल्याला पाहायला मिळाला सर्व आमच्या लाडक्या महिलांसाठी. वळूया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. SP सुभाष हा चेंडू प्रॉपर बॅटच्या संपर्काला लॉंग ऑफ, क्षेत्ररक्षक वेगाने एक रन पूर्ण केले. दुसरीचा प्रयत्न चालवलाय, दुसरी धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव पूर्ण. दोन्ही धाव संघ पुढे सरकले. धावपळका धावा लागल्यात त्या 43-43. चांगला कमबॅक केलाय प्रसाद सर. पहिल्या षटकात 22 आल्यानंतर असं वाटलं होतं 70-75 गाठेल या मॅच मध्ये चिकनगर, मात्र त्यांना रोखलं कोणी इथं कॅप्टन कुल विनोदने. आणि त्यानंतर गिरीशने चांगली गोलंदाजी केली, आता SP सुद्धा चांगली गोलंदाजी करतायत आतापर्यंत. सुभाष राईट मोर द विकेट. इथे फटका चांगला आहे, टायमिंग अप्रतिम. आमच्या कॅमेरामॅनचं स्वागत करत असताना येतोय राम पाटीलच्या बॅट मधून षटकार. यानंतर रेग्युलरची फर्स्ट सेमी फायनल, काटई विरुद्ध घारिवली, म्हणजे संदीप फुटाने वर्सेस सुजित पाटील. असं चांगलं बॅटल तुम्हाला पाहायला मिळेल. मध्ये इथे डॉट बॉलची समाप्ती आली आहे. षटकार लागल्यानंतर सुभाष पाटीलने कमबॅक केलंय, रामला थोडस शांत ठेवलंय. धावा 49 झालेत आणि कदाचित सुभाषलाही माहिती आहे 50-55 जर झाल्या तर त्या चेस होतील हे त्याला चांगलं ठाऊक आहे. त्यामुळे डॉट बॉल फेकण्याचा प्रयत्न तो करतोय या मॅच मध्ये. तरी अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 9 रन्स आतापर्यंत सुभाष पाटीलने खर्च केलेत. इथे म्हणतात स्लोअर 1 चेंडू होता, फॉलो थ्रू मध्ये झेल पकडला जाईल का? झेल ड्रॉप, सोपा झेल ड्रॉप झाला. तिथे 2 रन्स पूर्ण झाले आहेत. बघायचे नरेंद्र तिसरी घेत आहेत का नाही. विनोद कडे चेंडू आहे, 2 रन्सच मिळतील.
या चुका खूप कमी वेळा प्रोसेसर सुभाष पाटीलकडनं आपल्याला पाहायला मिळतात. कठीण झेल तो पकडतो, मात्र आज सोपा झेल त्याच्याकडनं सुटला. आणि 50 कम्प्लीट, 50 धावा इथे पूर्ण झाल्यात. 51 धावा धापलकरती लागल्यात, 51 धावा धापलकरती. एक चेंडू अजूनही शिल्लक, 51 धावा झाल्यात. कमबॅक चांगला केलाय पहिल्या षटकात, 22 आल्यानंतर कुठे खसला नाहीये संदर्भ 40+. मागच्या वर्षी त्यांनी ही स्पर्धा जिंकली आहे, विसरून चालणार नाहीये. सलग 3 वर्ष जिंकण्याचा विक्रम त्यांच्या नावावरती. अध्यक्ष चषक एक वेळा मालिकावीर मधु पाटील सुद्धा ठरला होता प्रीमियर कॉलनीच्या मैदानात. अकुटप्याचा बॉल होता, फाईन लेगला क्षेत्ररक्षक. राम का थांबले सुरुवातीला, पहिलीच धाव घेण्यासाठी ते थोडेसे विचार करत होते प्रसाद सर. कदाचित मला असं वाटलं लेग स्टंपच्या बाहेर आहे की काय, चेंडू मध्ये त्यांच्या बॅटची कडा जरूर लागली होती. एक रन तिथे मिळाले, धावसंख्या 1 ने पुढे सरकली होती. 52-53 धावांचा पाठलाग करत आहे. इथून नामी संधी आहे संदर्भ 40+ संघाकडे की सेमी फायनल मध्ये तुम्ही प्रवेश करू शकता. 53 धावा संदर्भ 40+ जर बॅटिंग विचार जर तुम्ही केला तर त्यांच्यासाठी महाग नाही आहेत, कारण त्यांचा बॅटिंग अटॅक चांगला आहे. सुभाष पाटील आहेत, मधु पाटील आहेत, विनोद पाटील आहेत, रमेश पाटील सारखा आक्रमक बॅटर आहे, सतीश पाटील एक चांगला मॅच फिनिशर आहे, गिरीश पाटील सुद्धा वेळ आल्यानंतर चांगली बॅटिंग करतात, प्रवीण म्हात्रे आहेत, शशांक पाटील आहेत, अरविंद आहे, जगदीश आहेत, सुरेश पाटील आहेत, अरविंद पाटील आहेत. त्यामुळे सहजा मॅच सोडणार नाहीये. मात्र 53 धावांचा पाठला करत आहेत. तत्पूर्वी टॉस केला जाईल. घारिवलीचं कॅप्टन आलेत का? रेग्युलर घारिवली टीमचे कॅप्टन चला लवकर या प्लीज. आलेले आहेत, टॉस आपण करणार आहोत. त्रेपन्न टार्गेट आहे लक्षात घ्या. चला फिल्डिंग लावायची. चिकनकर आयोजक सूचना करतायत फिल्डिंग लगेच लावायची, प्लीज थोडीशी घाई करा. सोमनाथ पाटील सूचना करा, चिकनकर सांगला सूचना करायची फिल्डिंग लावायची लगेच. वेळ मित्रांनो कोणाची थांबत नाही, लक्षात घ्या. फिल्डिंग लगेच लावायची, टाइम अलर्ट आहे लक्षात घ्या. फिल्डिंग लवकर लावायची, 6:30 वाजलेत, फिल्डिंग लवकर लावायची प्लीज. दोन्ही कॅप्टन आलेले आहेत, टॉस बॉक्स मध्ये जोडले जातील आमचे ज्येष्ठ समालोचक बाळू पाटील. उमेश पाटील काटे यांना विनंती करतो या आपल्या शुभ असते आपण टॉस करू. 4 षटकांची मॅच आणि आपण भेटतर रेग्युलर साठी कंपल्सरी आपण भेटतर चेसिंग नसणारे, कारण विकेट आणि टॉसला फार महत्व आहे. एका बाजूला संदीप फुटाणे बेस्ट ऑफ लक, दुसऱ्या बाजूला सुजल तुम्हाला देखील बेस्ट ऑफ लक. फिल्डिंग फिल्डिंग लावायची प्लीज. चिकनकर यस नितीन, हे टॉस जिंकला आपण मित्र काटाई संघाने. संदीप डिसिजन लगेच कळवायचं, क्षेत्ररक्षण क्षेत्ररक्षण करायचंय. कॉम्बॉक्स मध्ये आपण सज्ज नितीन काळ. संदीप फुटाने टॉस जिंकलाय, त्यामुळे घारिवलीला बॅटिंग करावी लागेल पुढच्या मॅच मध्ये. सुजित पाटील सुद्धा सज्ज झाले, एक लकी पुरस्कर्ते म्हणून सुद्धा टेनिस बॉल क्रिकेटमध्ये सुजित पाटील या नावाची चर्चा राहिली आहे. जितुरीची निलेश शिलेबन डोंबिवली, सुजित पाटील आला असेल तर या आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. करसन पाटील साहेब आपण आला असाल तर आपलंही हार्दिक हार्दिक स्वागत. सातत्याने या संघाला ते सपोर्ट करतायत या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट फलंदाजासाठी. सायकल सुद्धा मनोज खंडागळे यांच्या माध्यमातून देण्यात आली. आणि मगाचे उत्कृष्ट फलंदाज म्हणून कोणता खेळाडू ठरेल ज्याला बायसिकल सुद्धा मिळेल, जो खेळाडू ही बायसिकल आपल्या घरी घेऊन जाईल. 53 धावांचा पाठलाग करायचा आहे. पुढची रेग्युलरची मॅच पाहायला विसरू नका. काटेने टॉस जिंकलाय, गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय आणि बॅटिंग साठी इन्व्हाइट केलाय. चला बॅट्समन गेले असेल तर मॅच लगेच सुरू करा, पंचाने विनंती असेल. फिल्डिंग लगेच लावायची प्लीज. चिकनकर 40+ तुम्हाला आम्ही वारंवार सूचना करतोय, फिल्डिंग लगेच लावा प्लीज. ऐकूया दुसऱ्या सत्रामध्ये बाळू पाटील यांचा आवाज. हॅलो क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्या. चिकनकर संघ फार महत्वाची मॅच आहे, सेमीफायनल मध्ये दाखल झालाय तो म्हणजे काही आई गौदेवी साई माऊली उंबारली 40+ संघ. चला क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्या चिकनकर संघ. प्रसाद सर आपण इथून सूचना करताय, पंचाने देखील सूचना करणं फार गरजेचं आहे. नाही पंच सूचना करत नाही, आपण किती वेळा इथून सूचना करणार नाही प्रसाद सर. मग काही खेळाडू सांगतात की समालोचकच सांगतात, नाही पण पंचांनी देखील सूचना करणं फार गरजेचं आहे ना. नाही पंचांनी जागृत राहणं फार गरजेचं आहे. आम्ही अलॉटमेंट करतो पण तुम्ही तिथून पुशअप करणं फार गरजेचं आहे ना प्रसाद सर.
गोलंदाजी मार्ग वर येतोय हरीश केणेला आपण पाहू शकता. धावा झाल्या, धावफलकाती प्रथम बॅटिंग करताना 52-53 धावांचं लक्ष. सागर संघाच्या विरुद्ध देखील या संघाने 55 धावा चेस केले, हे विसरता कामा नाही प्रशस्त सर. खूप चांगली मॅच झाली होती मला वाटतं. शशिकांत पाटील तीच मला वाटतं फायनल कदाचित असं काय मॅच झाली होती. रफ अँड टफ मॅच, पैसा वसूल मॅच मधून देखील सांगितलं. चला सामना सुरू करा. त्रेपन्न धावांचं लक्ष हरेश केणे गोलंदाजी मार्ग स्ट्रायकला. मधू खूप चांगली बॅटिंग केली होती दुसऱ्या दिवसात. ऑन साइडला शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट स्क्वेअर लेगला एक क्षेत्रक्षण आपण पाहू शकतो. शॉर्ट मिडविकेटला आपण पाहू शकतो. मिड ऑनला क्षेत्रक्षण, डीप मध्ये थोडंसं मिड विकेटला क्षेत्रक्षण, लॉंग ऑनला क्षेत्रक्षण, ऑफ साइडला शॉर्ट थर्ड मॅनला एक आपण पाहू शकतो क्षेत्रक्षण. गली रिजन मध्ये पॉइंटला क्षेत्रक्षण, एक शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर आणि मिड ऑफला क्षेत्रक्षण. गोलंदाजी मार्गवर हरेश येतोय. कोळेगाव एंड कोड स्ट्रायकला मधूला आपण पाहू शकतो. पहिला चेंडू या वेळेला वळवला स्क्वेअर लेग रिजन मधून, पॉवर प्लेचा पॉवर पॅक फटका चौकार. प्रसाद सर विनोद पाटील यांचे सुपुत्र बघा ना काय डान्स करत होते, जबरदस्त डान्स करत होते. लहान मुलं भरपूर आले संदबचे पाटील. आपण तर हरीश तो बघू. आज चांगला चेंडू होता या वेळेला, फ्रंट फुटर आले होते या वेळेला, ड्राईव्ह करायचं होतं, डॉट चेंडूची समाप्ती. बघा चौकार आल्यानंतर काय चांगला कमबॅक बघायला मिळतं. हे तो वैशिष्ट्य आहे हरीश केणेकडे. त्यांनी देखील पहिल्या षटकात धावा कुठल्या त्या 22 खूप चांगला स्टार्ट दिला होता. हरीश राईट अप ओवर दिकडे मार्ग स्टॅकला मधून. आज चांगला चेंडू होता या वेळेला, खुल्लो टप्प्याचा चेंडू ऑन साइडला वळवलं या वेळेला. शॉर्ट लेग रिजन मध्ये जोपर्यंत चेंडू फीड होईल एक धाव कंप्लीट केले जाते. खूप चांगलं क्रिकेट बघायला मिळतंय मधूच्या माध्यमातून. चौकार आले तर एक चेंडू डॉट, नंतर सिंगल स्ट्रायकेला आपण पाहू शकता. सुभाष पाटील आपण पाहू शकता, एसपी मी ट्रॉफी सेंटरचे ओनर. सुभाषची एक वेगळी स्टाईल आहे, बॅट सातत्याने ते हातामध्ये आपण बघितले तर फिरवत असतात. एक प्रत्येक खेळाडूची एक वेगवेगळी स्टाईल असते. आता पुन्हा एकदा क्षेत्रक्षेत्र बदल केलं जातं. लॉंग ऑनला आता आपण बघितलं तर 30 सर्कल मध्ये मिड ऑन ला आडलं जातं. यानंतर रेग्युलरची मॅच आपण पाहू शकता. काटाई संघाने टॉस जिंकलाय आणि क्षेत्रक्षण करण्याचा निर्णय घेतला. हरीश आज चांगला चेंडू होता डान्सिंग डाऊनच्या माध्यमातून. आडव्या बॅटने मिड विकेटला क्लिअर करायचं होता. चौकार आल्यानंतर काय गोलंदाजी बघायला मिळते, काय कमबॅक बघायला मिळते हरीशच्या माध्यमातून. खरं काच विक्रम भोईर सारखा खेळाडू नाहीये, कुठेतरी गोलंदाजी थोडीशी कमकवते. त्यानंतर आपण बघितलं तर सुभाषला माहिती आहे की विकेटवर थांबलो तर धावा होऊ शकतात. हरीश आ चेंडू आडव्या बॅटने ऑन साइडला वळवलाय, मिड विकेटला क्षेत्रक्षक दूरवरती आहेत. राम जोपर्यंत चेंडूला फीड करतायत, दोन धावा इथून कंप्लीट केले जात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धाव संख्या धाव फलकर ते आपण पाहू शकता. या वेळेला चेस करतोय राजा जाधव देखील येत आहेत, त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. टिपटॉपची पिशवी म्हणजे काहीतरी स्वीट असणारच आहे. नाही भाईंवरती प्रचंड प्रेम सर्वांचं. हरीश पण गोलंदाजी मार्ग असता सुभाष दोन धावीने खातं उघडले. आ चेंडू या वेळेला ऑन साइड लागला, बॅटने पुन्हा एकदा क्लिअर केला. काय षटक हाताळलं प्रसाद सर, अप्रतिम गोलंदाजी बघायला मिळाले. पहिल्या चेंडूवरती चौकार आणि त्यानंतर काय कमबॅक बघायला मिळते. फक्त आणि फक्त धावा दिल्यात आपण मिळेल तर 7 धावा दिल्यात. अप्रतिम गोलंदाजी, कंजूस गोलंदाजी काय असते दाखवून दिले. चला खेळाडूंनी खेळपट्टी कोणी थांबायचं नाहीये. बघा जरा थोडं प्लीज सहकार्य करा चिकनगर संघ. घटना घडतात ना सर, प्रसाद सर ते फक्त पंचांना माहिती सर, आपल्यापर्यंत आवाज पण येत नाही. आपण विक्रम भोईर देखील आलेत आता. नाही सर प्रसाद सर पंच काहीतरी ठरवतील मैदानावर. बघा बॅटची मागणी केली वाटतं मधुनी. क्षेत्रक्षण करू शकतात प्रसाद सर. पैसा विक्रम बघा शिकतो आपण मी तर 9 थोडस उशीर आले पण संघामध्ये दाखल होत आहेत. अरुण येत आहेत गोलंदाजी मार्कवर.
मधु पाई चाहता कशा प्रकार बैटिंग करते बैटिंग के लिए सहगाव संघ विरुद्ध या खेडू ने जीवदान मिला सर्कल मे पैल चेडू वरती मिडॉन झेल सुटला गेला चला जरा पास घ्यायचे सातत्याने आपण सूचना करतोय अशोक पाटील मास बघा काय जबरदस्त बघा 53 धावा चेस करायचे आहेत त्या दिवशीचे उत्पन्न आपण 55 केले तर 53 करायचे म्हणजे 2 धावा कमी येतात चला जरा लवकर 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 वीक आपण मित्र विक्रम यांचे बंधुराज अरुण येत आहेत चला सामना सुरू करा अरुण गोलंदाजी मार्क पर स्ट्राइक केला मधुला आवड आवश्यकता चांगला चेंडू होता या वेळेला वाइड ओव्हरचा वापर केलाय फ्रंटफुटर आले होते ड्राइव करायचं होतं या वेळेला डॉट चेंडूची समाप्ती होते चांगली सुरुवात केली अरुणने काय गोलंदाजी केली ती देसाई 40 प्लस संघाविरुद्ध या अरुणने महत्त्वाचा विकेट देखील मिळवून दिला साईचा अरुण पुढेचा गोलंदाज मारतो राईट अप ओव्हरकडे मारत होते आज चेंडू हवेमध्ये झेलची शक्यता आहे क्षेत्ररक्षक दूरवरती आहेत नरेंद्र जोपर्यंत चेंडूला येईल फीड करेल तोपर्यंत 2 धाव मिनिट आहेत कारण एसपी विकेटच्या मध्ये खूप वेगाने धावतोय धावसंख्या धावफलकर ते आपण पाहू शकता 53 धावात चेस करताना या वेळेला संद 40 प्लस संघ 9 धावा धावफलकरती लागले आहेत 2 बलाढ्य संघ इस दरम्यान उद्योजक आपण पाहू शकता महेंद्र म्हात्रे यांचं देखील आगमन होतं त्यांना विनंती करतो या व्यासपीठावर आपला देखील हार्दिक स्वागत एक चांगले पुरस्कर्ते देखील आहेत अरुण गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ऊर्ध्वगट मार्ग होते डान्सिंग डाऊच्या माध्यमातून बॉलर बॅक टू ड्राइव्ह डॉट चेंडूची समाप्ती होते हेच तर क्रिकेट आहे ना प्रसाद सर काय गोलंदाजी केली जात बघा संघर्ष मैदानावर काय दाखवून देत आहेत दोन्ही संघ हार मानायला तयार नाहीत एका बाजूने संघर्ष सुरू आहे धावा वाचवण्याचा दुसऱ्या बाजूने धावा कुटण्याचा अरुण चांगली गोलंदाजी करतोय विक्रम भोईर यांच्या बंधुराज 53 च लक्ष आहे 9 झाले आहेत अरुण पण आता गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हरकडे मार्ग होतो स्ट्राइकला मधु हा चेंडू उंच गेलाय झेलची शक्यता आहे क्षेत्ररक्षक आहे तिथे विक्रम चूक होणार नाहीये मॅचची गोल्डन विकेट मिळवून दिली अरुणने बॅटर बाद नवीन बॅटर तो सतीश पाटील या संघाचा संकट मोचक म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातंय तो बॅटर आलाय सतीश पाटील आता इथून पाहिजे कशा प्रकारे खेळ करतोय काय गोलंदाजी केली जाते बघा एक गावदे रुद्र 11 चिकनगर संघ दोन्ही संघ एकाच कॅलिबरचे आहेत प्रसाद सर दोन्ही संघ मात्र शेवटपर्यंत मॅच सोडत नाही त्यांची गुणवत्ता आहे संघर्ष आहे त्यांचा अरुण पुण्याचा गोलंदाजी मार्कवर सतीश ऑन साइडला क्षेत्ररक्षण शॉट फाइन लेग एक क्षेत्ररक्षण शॉट मिड विकेटला आपण पाहू शकता एक क्षेत्ररक्षण स्क्वेअर लेगला आपण पाहू शकता लॉंग ऑनला एक क्षेत्ररक्षण पाहू शकता हा चेंडू चांगला होता आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता चेंज ऑफ पेस गती परिवर्तन काय गोलंदाजी केली जाते बघा प्रसाद सर मी एकच म्हणेल आता कही पे निगाय कही पे निशाना जबरदस्त गोलंदाजी बघायला मिळाली अप्रतिम गोलंदाजी विकेट टेकिंग गोलंदाजी झाली अरुण चांगला चेंडू डाउंडर ग्राउंडच्या मध्ये चेंडू चला मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे तिथे खूप चांगलं क्षेत्ररक्षण या षटकात धावा दिल्या फक्त आणि फक्त अरुणने आपण मित्र 3 धावा दिल्या गडीबाद केल्या अरुणची गोलंदाजी आवडली एकदा टाळ्या होऊन जाऊ दे रिंग्स बेकर देखील मैदानात जात आहेत तर आपण पाहिलं समीकरण आता उरलंय 12 चेंडू 43 धावांची गरज आहे प्रसाद परब सर मॅच संपली नाही अजूनही मॅच बॅलन्स आहे कारण का जर विचार केला तर एसपी सर चला लाईट ऑन करायचे लाईट ऑन करा खेळाडू जलपान करतात जाऊया डीजे मास्टर त्यांच्या माध्यमातून एक सुमधुर संगीत ऐकूया
लावलंय त्यांनी चंदू, त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद. डीजे मास्टरला पाहिजे ना की डीजे कसं लावायचं, कसं ऑपरेटिंग करतं. रायगडमध्ये जर विचार केल्यानंतर सँडी मॅडी आणि इथे चंदू फुटाणे आणि त्यांचे सहकारी, काय जबरदस्त संगीत ऐकलं प्रेक्षकांना, मंत्रमुग्ध करणारं हे संगीत त्यांच्या माध्यमातून ऐकलं, त्याबद्दल धन्यवाद चंदू तुला. तो 12 चेंडू 43 ची गरज आहे, मॅच संपली नाहीये, कारण दोन्ही संघ मैदानावर हार मानायला तयार नाहीये. गोलंदाजी मार्कवर येतो, यावेळेला आपण पाहू शकता विक्रमला आपण पाहू शकता. तर याच दरम्यान उद्योजक महेंद्र म्हात्रे पुरस्कर्ते देखील आणि गुरु म्हात्रे यांचं आगमन होतं, त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. विक्रम तो सतीश शॉटअपचा चेंडू तो पायावर आदळतो, यावेला अपील होतं, स्ट्रॉंग अपील झालंय, पण गोलंदाज मात्र अपील करत नाहीये. लेगबायच्या स्वरूपात एक धाव मिळते. किशोर पाटीलचं देखील आगमन होते कोळेगावचं, त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. ड्रोन कॅमेराच्या माध्यमातून क्षणचित्र टिपली जात आहेत. जीटीसी क्लिअरिटी का विथ, आपण आता क्लिअरिटी का बिग बॉस, क्लिअरिटी विथ क्वालिटी देण्याचा प्रयत्न करत आहेत. भरपूर वाहिनी झाल्या, पण जीटीसी ला मात्र भरपूर मागणी असते. धाव संख्या 10 फलकावरती अशोक पाटीलला मला माहिती देत आहेत 11 धावा. इथून आता सुभाष पाटीलला एक चांगली बॅटिंग इनिंग खेळावी लागणार आहे. भरपूर इनिंग त्यांनी खेळल्या असतील आयुष्यात, पण आता एक चांगली इनिंग खेळावी लागणार आहे. मॅच विनिंग परफॉर्मन्स द्यावा लागणार. विक्रम डान्सिंग डाऊनच्या माध्यमातून खोदून काढलाय चेंडू, चाललाय लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षक आहे नरेंद्र, थोडंसं फॉर्मलिंग झालंय, दोन धाव होतात का पाहायचंय. गुड रनिंग बिटवीन द विकेट, खूप चांगलं क्रिकेट बघायला मिळतं. प्रेशर वाढवलं यावेळेला नरेंद्रवरती. धावसंख्या 1 माध्यमातून 2 कम्प्लीट केले गेले जात आहेत. धावसंख्या धाव फलकावर आपण पाहू शकता, यावेळेला समीकरण बदलतंय. कारण का येणारे चेंडू 10 धावाव्यात, आपण मिळतं 40. 13 धावा झाल्या आहेत. पुन्हा गोलंदाजी मार्क विक्रमला आपण पाहू शकता. हा चेंडू ऑन साईडला पूल केलाय, झेलची शक्यता आहे. चेंडू नोमॅन लॅन्स मध्ये पडतो, जोपर्यंत क्षेत्रक्षक घेतो हरे चेंडूला फीड करतोय पडीश लोंगत क्षेत्रामध्ये, तोपर्यंत एक धाव मिळते. धावसंख्या धावफलकर ते आपण पाहू शकता, यावेळेला 2 ने पुढे सरकते, वेगाने पुढे जाते. यावेळेला धावसंख्या धावफलकर ते आपण पाहू शकता, यावेळेला 15 धावा. समीकरण बदलतंय. अशोक पाटील येणारे 9 चेंडू, 38 ची गरज आहे. विक्रम फुलटॉस आहे डाऊन डी ग्राउंड च्या मध्ये, फटका खूप चांगला आहे. क्षेत्ररक्षक डीप मधन आले आहेत. ओहो काय क्षेत्ररक्षण केलं यावेळेला विनोदने, अप्रतिम क्षेत्ररक्षण. जरू काही ना, आता चिकन गर्दी खेळाडू ना 4 झाल्यात विक्रम आल्यानंतर. विनोदने काय क्षेत्ररक्षण केलं, जबरदस्त क्षेत्ररक्षण. धाव संख्या धाव फलकावर आपण पाहू शकता, यावेळेला 2 ने पुढे सरकते. येणारे 8 चेंडू, 36 ची गरज आहे. इथून आता हवा यल्ले करावे लागणार आहे, कारण दिल्ली दूर आहे. दिल्लीला जायचं असेल तर ट्रेनने जाऊन चालणार नाही. अशोक पाटील फ्लॅट पकडावा लागणार आहे, म्हणजे हवाई हल्ले करावे लागणार आहेत. आता इथून या 2 चेंडू होती सुभाषला ना, 2 नित्यंत मोठे फटके मारण्याची गरज आहे सामन्यामध्ये वापसी करायची असेल तर. विक्रम पुण्याचा गोलंदाजी मार्कवर, राईट आर्म ऊर्ध्वकडे मारकतोय हा चेंडू. यावेळेला बॅटची कडा, एसटी रक्षक बीट, टर्मॅन बीट, पाईन लेग बीट, चेंडू गेला लॉंग स्टॉपला चौकार. चुका कराल तर विपक्ष संघाचा फायदा घेईल. समीकरण बदलतोय. येणारे 7 चेंडू, 32 ची गरज आहे. हा चेंडू फार महत्वाचा आहे. पण सुभाषच्या मनात काय चाललंय आता, स्वतःकडे स्ट्राईक ठेवतोय की आक्रमण करतोय. विक्रम हा चेंडू सोडून दिला, यावेळेला एसटी रक्षक बीट होतोय. इथे एक धाव कम्प्लीट केली जाते, एक्स्ट्रा मिळते का पाहिजे, आणि 2 धावा इथून कम्प्लीट केले जात आहेत. पंचांचा इशारा काय तो पाहिजे आता. पंच वाईड चिकून करतायत. एकूण तर 3 धाव मिळतात, 2+1. धावसंख्या वेगाने वाढते, धावसंख्या धाव फलकावरती आपण पाहू शकता. या वेळेला 24 धावा अशोक पाटीलचं बघा, सातत्याने लेखणी चालते. येणारे 7 चेंडू आणि धावा हव्यात आपण बोलले तर इथून 29. हा चेंडू फार महत्वाचा आहे. दोन्ही संघ मैदानावर खूप चांगले क्रिकेट खेळत आहेत. प्रसाद सर दोन्ही संघाचे पाठीराखे ना, चिडीची शांतता बघायला मिळते. आणि मैदानावर जर प्रसाद सर बघितले ना, मशान शांतता. मी तर एकच म्हणेल, मुर्द्यामध्ये शांती आणि खेळाडूमध्ये क्रांती, कारण ती घडवावी लागणार आहे सुभाष पाटीलला. कारण ती ताकद, ती गुणवत्ता या खेळाडूकडे. विक्रम गोलंदाजी मार्कवर सायकल सुभाष, चांगला चेंडू होता यावेळेला. टॉस चेंडूची समाप्ती होते आणि समीकरण बदलतंय. प्रसाद सर येणारे 6 चेंडू आणि धावा हव्यात 29. या षटकात धावाल्यात अशोक पाटील, आम्हाला माहिती देतात फक्त आणि फक्त आपण बोलली तर
चौदह धावा आल्यात काय म्हणत प्रसाद सर मॅच अजूनही आपण जर बघितलं संपली नाहीये तर दोन्ही बॅटरना खूप आक्रमक असे बॅटर आहेत पण निश्चित अजूनही सामना बॅलन्सच म्हणायला हरकत नाहीये चला फिल्डिंग लगेच जाऊन घ्या अजिबात वेळ घेऊ नका चिकनकर संघ पण अशा मुवमेंटला आता मात्र क्लिक होणं गरजेचं आहे एक्झॅक्टली आता मात्र दोघांना ठरवायचं आहे की स्ट्राईक ज्याप्रमाणे बघतो की फलंदाजाकडे आहे नॉस्टा गेटला आपण बघतो की सुभाष उभा आहे त्यामुळे दोन फलंदाजापैकी एक फलंदाज त्याने स्ट्राईक घेणं किंवा त्याने टार्गेट करणं त्याने अटॅक करणं गरजेचं आहे आणि बघायचं तो अटॅक आता मात्र कोण करणार आणि त्या दोघांच्या माध्यमातून 29 धावा आता मात्र करायच्या त्या 6 चेंडूमध्ये नक्कीच नक्कीच प्रसाद सर बघा खेळाडूंना विनंती करेल थोडासा ना आपण वेळ कमी घ्या मॅचचा रिदम असतो तो तोडू नका स्क्रीन देखील आपण पाहू शकता आणि आमचा समालोचन कक्ष देखील कव्हर केला जातोय प्रसाद सर बघा खूप चांगले ड्रोन कॅमेराच्या माध्यमातून एनडीच्या माध्यमातून डायगर प्रीमियर लीग स्पर्धेत देखील भरपूर मजा आली एनडी देखील आमच्यासोबत गुणलेखक देखील त्यांनी केलं 6 चेंडू 29 ची गरज आहे संघनायकाने आमंत्रित केलंय आपण यस प्रसाद सर नाही क्रिकेट असा खेळ आहे ना की जेव्हा तुम्ही ग्राउंडवर येता ना सगळ्या काही गोष्टी अंमलात आणण्यात येतात मल्टिपल रोल मध्ये माणूस येतो मग स्कोरर असू दे कॉमेंटर असू दे अंपायर असू दे सगळ्या गोष्टी मुंबई इथे मात्र भुसाव्या लागतात आणि ते मात्र निश्चित अँडीने काम केलं ऍज अ स्कोर म्हणून सुद्धा त्याने काम केलंय नक्कीच नक्कीच प्रसाद सर नरेंद्र येतो गोलंदाजी मार्कवर स्ट्रायकर आपण पाहू शकतो 37 पहिला चेंडू बॅकपुढे गेला कट केला यावेळेला क्षेत्ररक्षकाला थोडासा चकून चेंडू डायवर्ट होऊन चेंडू वेगाने चाललाय थर्ड मॅन सीमारच्या बाहेर मच नीडेड चौकार काय फटका मारला नव्हता वेगाने फक्त सिंगल घ्यायचा प्रयत्न केला होता आणि तिथून मात्र ना चेंडू थोडासा डायव्हर्ट झाला बॅकवर्ड पॉइंटच्या क्षेत्रक्षकाला बीट केला चेंडू थर्डमॅन सीमारेषेपार चौकार नाही द्रोण वे पाहू शकता आपण हीच तर कला आहे ना जीटीसीची जीटीसी म्हटलं तर क्लिअरिटी का बिग बॉस भरपूर असंख्य वाहिनी आल्या पण आपण बघितलं तर जीटीसीचा मार्केट हाय तो आहे त्याचं कारण नाही प्रथमेश आहे जल्पेश प्रचंड मेहनत जल्पेशने सर मी तर म्हणेल एक छोटस वटवृक्ष लावलं तर त्याचा डेरेदार मोठा वृक्ष झालं नरेंद्र हा चेंडू लॉक केला या बेला झेल होतोय का पाहिजे आणि झेल पकडला जातोय बॅटर बाद झेल मोक्याच्या क्षणी झेल चांगला घेतलाय आता समीकरण बदलतंय येणारे 4 चेंडू आणि 25 ची गरज आहे मॅच संपली नाहीये एका दुसरा जर वाईट आपण 9 चेंडू आला त्याच्यावर षटकार चौकाराला तर मॅच मध्ये वापसी होऊ शकते क्रिकेट खेळत असाय ना अनिश्चितेनं भरलेला क्रिकेट खेळ कधी कुणाला हसवेल कधी कुणाला रडवेल काही सांगू शकत नाहीये नरेंद्र पण आता गोलंदाजी मार्कवर स्ट्रायकला रमेशला आपण पाहू शकता चांगला चेंडू होता चेंजा पेस होता यावेळेला पंच वाईड चिखून करतायत कहाणी में ट्विस्ट अजूनही निर्माण आहे आता येणारे 4 चेंडू आणि धावा हव्यात आपण बेतर 24 धावा हव्यात म्हणजे 4 षटकार मारावे लागणार रमेशला रमेशकडे देखील ताकद प्रचंड आहे गुणवत्ता आहे नरेंद्र पायचं आता काय करतोय हा चेंडू ऑन साइडला वळवलाय स्क्वेअर लेगला चेंडू वेगाने चाललाय राम आहेत तिथे एकच धाव आता 3 चेंडू 23 धावा अशोक पाटील काय चांगलं काम करतात बघा ना प्रत्येक समीकरण सातत्याने सांगतात त्यामुळे प्रसाद सर आपलं देखील समीकरण सोपं होतं आपण देखील फटाफट समीकरण सांगतोय आता एसपी काय करता पाहिजे नरेंद्र पण आता गोलंदाजी मार्ग काय गोलंदाजी केली अचूकता भेदकता रिवर्सच्या माध्यमातून चेंडूला पाठवून दिला या वेळेला थर्ड मॅन सीमारेषा पार चौकार गेल्या वर्षी हा संघ जर बघितला तर चॅम्पियन होता स्वर्गीय दीपक दादा प्रतिष्ठान या नावाने तो संघ खेळतो पण आज आता संघ जर बघितला तर प्रसाद सर कदाचित ना आपण पहिले तर पराभवच्या छायेत वावरता दिसत कारण 2 चेंडू 19 हरेश पाटील देखील येत आहेत ट्रॉफ्यांकडे पाहतायत त्यांचा संपूर्ण संघ पण आता मेहनत करावी लागणार अजून थोडी बॅटिंग करावी लागणार गारेली संघाला करसन पाटील जर आला असाल तर या व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक स्वागत आहे करसन पाटीलच्या माध्यमातून वधूवर मेळाव्यामध्ये खूप चांगलं काम केलं जात आहे अग्री समाजासाठी तर करसन पाटील आमचा आवाज तुमच्याबद्दल येत असेल तर या व्यासपीठावर चेंडू डॉट चेंडूची समाप्ती होते आता फक्त औपचारिकता पूर्ण करायची काय गोलंदाजी केली अरुणचं कौतुक काय जबरदस्त कमबॅक करून दिलं अरुणने
जबरदस्त गोलंदाजी अरुणच्या माध्यमातून। चेंडू स्विचच्या माध्यमातून पाठवून दिलाय, चेंडू चालला यावेळेला सीपाकार मधून वेगाने सीमारेषा पार, पण आता मात्र इथून विजय संपादन केलाय गावदे रुद्रे लिमन चिकनगर संघ। जबरदस्त फटका सर, एक्स्ट्रा कवर आपण स्वीपर आणि एक्स्ट्राकवरच्या मधून चेंडू गेला, खूप चांगला फटका होता प्रसाद सर, मजा आली मॅच मध्ये, पण थोडस संघर्ष भीतर म्हणायला कमी राहिलं कारण की सुभाषच्या बाहेरमधून धावा आल्याने मधु लवकर वाद झाला आणि या सामन्याचा मार्ग मॅच लगेच आम्ही घोषित करतोय। नक्कीच बळू पाटील, मागच्या वर्षीचा चॅम्पियन संघ दीपक दादा म्हात्रे प्रतिष्ठान संदर्भ संघ या स्पर्धेत बाहेर गेले, मागच्या वर्षी